नमस्कार, अंजनीज फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक झटपट नाश्त्याची रेसिपी करणार आहोत आणि ती म्हणजे लोणी डोसा. हा डोसा अगदी जाळीदार, सॉफ्ट आणि स्पंजी असा बनतो, म्हणूनच या डोशाला स्पंज डोसा किंवा बन डोसा असंही म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात आधी मी अर्धा कप पोहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे. हा जाडा रवाच आहे. रवा तुम्ही बारीक किंवा जाड कसाही घेऊ शकता. आणि पोहेही आपले साधे जे कांदेपोह्यांसाठी वापरतो जाडे पोहे ते घेतलेले आहेत. आता हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडं पाणी घालून पोहे भिजत ठेवायचे आहेत आणि ह्या रव्यामध्ये हा अर्धा कप रवा आहे तर त्याला अर्धा कपपेक्षा थोडं कमी असं दही घालते आहे मी. आणि हे दही घालून हा रवा मिक्स करून ठेवायचा आहे. आता या रव्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता रवा आणि पोहे हे दोन्ही आपल्याला 15-20 मिनटासाठी झाकून भिजत ठेवूया आपण. हे म्हणजे रवा आणि पोहे चांगले फुलून येतील. आता रवा आणि पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण एक चटणी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, हे साधारण अर्धा कप आहे. 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक कोथिंबीर घेतलेली आहे आणि काही मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. तर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात. इथे मी थोडी साखर घालते, साधारण 2-2.5 चमचे, आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता ही मस्तपैकी आपली छान अर्धी चटणी तयार आहे. तर ही आपण काढून घेऊया. आता इथे या चटणीला आपण थोडी फोडणी देऊयात. तर फोडणीसाठी मी इथे तेल गरम केलेलं आहे, त्यात थोडी मोहरी घालायची आहे आणि थोडी कढीपत्त्याची पाने. ही मस्त फोडणी ही झाली आहे चटणीसाठी. तर ही चटणी आपली तयार आहे. आता आपण डोशाची पुढची तयारी करूया. आता आपण जो रवा आणि पोहे भिजत घातले होते ते आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हा रवा छान अगदी दह्यामध्ये फुलून आलेला आहे. तर हे पोहेही काढून घेऊया. आता ह्यात आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल. हे मिक्सरला आपण वाटून घेऊया. तर रवा आणि पोहे आपल्या मिक्सरला वाटून झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया. या मिश्रणात आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे, अर्धा कप पोहे आणि अर्धा कप रवा आपण घेतला होता त्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे पीठ व्यवस्थित अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण सर्व एकजीव झालेलं आहे. जवळजवळ 1.5 कप तरी पाणी मी घालून मिश्रण ॲडजस्ट केलेलं आहे. आता ह्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. या पिठात मी 1 टीस्पून बेकिंग सोडा घालते. तर हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आपलं नेहमीचं डोशाचं बॅटर जेवढं पातळ असतं तितपत आपल्याला हे मिश्रण पातळ ठेवायचं आहे. अशा प्रकारे आता हे आपलं डोशाचं बॅटर रेडी आहे. तर आपण डोसे करायला घेऊयात. तर इथे मी तवा तापात ठेवलेला होता, त्यात आपण तेल घालून घेऊयात. गॅस आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. तर हे तेल आपण पुसून घेऊयात सर्व. तर आपण डोशाचं बॅटर घालूया. जवळ 1-2 चमचे बॅटर घालायचं आहे. हे जास्ती पसरवायचं नाही आहे, हा डोसा जाडसरच ठेवायचा आहे आपल्याला. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे म्हणजे छान जाळी पडेल. आता इथे एखाद्या मिनिटानंतर वरचं पाणी जसं सुकतंय असं वाटलं आपल्याला की आपल्याला 1/2 चमचा बटर घालायचं आहे. हे
बटर व्यवस्थित पसरून घेऊयात. तुम्ही हवं तर घरचं लोणी किंवा तूप ही घालू शकता. आपण डोसा परतवून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान अगदी जाळी पडलेली आहे. आता पहा दुसऱ्या साईडने कलर खूप छान आलेला आहे. आता आणखीन एखाद्या मिनटानंतर डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे पहा कलरही मस्त अगदी आलेला आहे. जाळीही खूप छान अगदी पडलेली आहे. मस्त अगदी जाळीदार अगदी स्पंजी डोसा झालेला आहे. अशाच प्रकारे आपण आता बाकीचे डोसेही घालून घेऊयात. प्रत्येक वेळी डोसा घालताना तेल घालायचं आहे आणि ते पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे. एकदम स्पंजी सॉफ्ट असा लोणी डोसा तयार आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. आणि अशाच नवनवीन रुचकर रेसिपींसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.